यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 उन्हाळी सत्र लेखी परीक्षा 24 मे ते 12 जून 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठाच्या विविध 601 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आलंय. राज्यात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतलेले तब्बल 4,89,660 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रामार्फत परीक्षा केंद्रांना देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवरून डाउनलोड करून घ्यावे. त्याचप्रमाणे हॉल तिकीटवर नमूद केलेली तारीख आणि वेळेनुसारच परीक्षा द्यावायची असल्याचं सांगण्यात आलंय. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती येथे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार FC रघुवंशी यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यासह प्रतिक्रिया दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या विविध शिक्षण क्रमाचे परीक्षा शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये 24 मे 2024 ते 12 जून 2024 पर्यंत माननीय कुलगुरु डॉक्टर सोनवणे सर व परीक्षा नियंत्रक डॉक्टर BP पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हो घातलेल्या आहेत. या परीक्षेकरता एकूण 4,89,660 विद्यार्थी बसलेले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित पाळावी, सुविधा व्हावी याकरता विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमाकरता 601 परीक्षा केंद्राचे आयोजन केलेले आहेत. या 601 परीक्षा केंद्रापैकी अमरावती विभागीय केंद्रामध्ये 107 परीक्षा केंद्र आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा ऑनलाईन उपलब्ध केलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना या परीक्षेकरता मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.